नाशिक येथील मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 20 किलो क्षमतेची ऑक्सिजन टाकी लीकेजमुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। परिसरात ऑक्सिजन टँक लीक झाल्याने सर्वत्र गॅस पसरला होता आणि पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला असता रुग्णालयात ऑक्सिजनवर 171 रुग्ण भरती होते आणि व्हेंटिलेटर व आयसीयू मधील 67 रुग्ण भरती असल्याचे समोर आले आहे। यातील काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती मिळाली असता त्या रुग्णांचा जीव टांगणीला झाल्यासारखं चित्र निर्माण झालं होतं। या घटना प्रकरणाची माहिती मिळताच ऑक्सिजन टाकी लीकेज दुरुस्ती करण्यासाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले होते। पेट्रोल 22 है, वो इस अस्पताल में जो टाकी बिठाई गई थी उस टाकी का कॉक डैमेज होने की वजह से सवेरे प्रेशर नीचे आ गया, इस वजह से इन्वेजिव वेंटिलेटर पे जितने भी लोग थे उनको ऑक्सीजन टाइम पे मिला नहीं, 22 लोगों की मौत हो चुकी है। वो टाकी इमीजिएटली एक आधे घंटे के अंदर भी शुरू हो गई, वो अभी उसी टाकी से सप्लाई हो रहा है, लेकिन इस दौरान जो प्रेशर कम हुआ उस वजह से ये हादसा हुआ है। सर अभी अभी स्टेटस क्या है? अभी पेशेंट को ऑक्सीजन ठीक तरीके से जा रहा है, कॉर्पोरेशन के सब डॉक्टर सर महापालिका आयुक्त भी यहाँ मौजूद है, अभी ऑक्सीजन का सप्लाई ठीक से हो रहा है। सर क्या किसी का दोष या कोई ऐसा? अभी मैं उस पर कुछ कमेंट नहीं कर सकता हूँ, अभी अभी हादसा हुआ, पहले उस हादसे से सवरना चाहिए, उसके बारे में गवर्नमेंट के लेवल पे कोई या ठिकाणी सिलेंडर भरत असताना झाकीर हुसेन हॉस्पिटल मध्ये त्या ठिकाणी जो काही निष्काळजीपणा झाला आणि नोझल त्या ठिकाणी लूज झालं आणि गॅस लीक झाला आहे, तर मला असं वाटतं की या टाकीवरती जवळजवळ 14 व्हेंटिलेटर्स आहेत आणि जवळजवळ 170 ऑक्सिजन बेड्स आहेत आणि निश्चित त्यांचा सप्लाय या ठिकाणी बंद झालेला आहे। मला असं वाटतं का या निष्काळजीपणा जो कोणी व्यक्ती असेल आणि जो कोणी जबाबदार असतील अशा सर्वांवरती कारवाई होण्याची आवश्यकता आहे। एकीकडं संपूर्ण राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि अशा प्रकारे निष्काळजीपणामुळे आपल्या समोर असा ऑक्सिजन वाया जाणं म्हणजे जे काय एक एक थेंबासाठी एक एक लिटरसाठी या ठिकाणी रुग्ण वणवण करते आहे आणि म्हणून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार। नुकतीच नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमधली घडलेली घटना ही प्रचंड धक्का देणारी हृदयद्रावक आहे। ऑक्सिजन टाकीला गळती लागून येवाना 22 जणांचे मृत्यू झाले, गेल्या 2 महिन्यामधली ही 8वी घटना आहे। कुठे शॉर्ट सर्किट होतं त्या शॉर्ट सर्किटमध्ये कोविड सेंटरमधले पेशंट जातात, कुठे शॉर्ट सर्किट होतं लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये मुलं दगावतात, या सगळ्याची चौकशी अहवाल कारवाई आगामी काळातल्या सूचना कशाला फक्त नाही आहे। तातडीने ह्या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे। त्या सगळ्या पेशंट्सना शिफ्टिंगचं काम सुरू आहे ते अतिशय सुरक्षित व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळाली पाहिजे। प्रत्येकी 5 लाख रुपये की जे आहे मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर केलेली आहे आणि आणखी 5 लाख रुपये जे आहे महानगरपालिकेच्या वतीनं त्याच्यामध्ये देण्यात येतील मृतांच्या नातेवाईकांना। उच्चस्तरीय समितीची आपण मागणी केलेली आहे किंवा मुख्यमंत्री नियुक्ती जे करते फक्त त्यांनी ठरवलेलं आहे जाहीर केलेलं आहे, 3 लोकांची समिती आम्ही करणार आहोत, त्याच्यामध्ये एक IAS ऑफिसर सिनियर, एक सिनियर इंजिनियर आणि एक सिनियर डॉक्टर। आणि इंजिनिअरिंगचं तिथे काय जे झालेलं आहे वॉल वगैरे चेंज झाला काय झाला हॉस्पिटलपासून ते चौकशी करण्यासाठी अशा प्रकारचे म्हणजे डॉक्टर आणि प्रत्येकजण आपापली इन्क्वायरी करा, परत प्रशासनात काय चूक झाली का ते पण पाहता येईल, इंजिनिअरिंगची काय चूक आहे ते पाहता येईल, आणि डॉक्टरांनी ते जे आहेत बाकीचे जे चुकी पावले त्यावेळेला काय काय काम केलं सगळ्यांची चौकशी। नाशिकमध्ये डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे, निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेची घटना घडते हे लाजिरवाणंच आहेच आणि म्हणूनच आम्ही या घटनेच्या मुळाशी पोहोचण्याकरता चौकशी राज्य सरकारने करावी अशी आम्ही मागणी करत आहोत। एकंदरच ज्याच्या हलगर्जीपणामुळे हे झालेलं आहे जो दोषी आहे त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। परंतु आश्चर्याची बाब ही आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते हे याकरता सरकारला जबाबदार धरतायत। एकंदरच जे डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटल आहे ते महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। जो टँक लीक झाला तो देखील हल्लीच बसवला गेला होता आणि त्याचं देखील टेंडरिंग प्रोसेस असेल किंवा ते त्या ठिकाणी बसवण्याचं काम हे नाशिक महानगरपालिकेनं भाजपा नेत्यांनी केलं होतं। दुसरीकडे त्याचबरोबर जी काही एजन्सी नेमली होती ऑक्सिजन आणण्याची ज्याचा टँकर होता ती देखील महानगरपालिकेने नेमलेली आहे, असं असताना सरकार कसं जबाबदार होऊ शकतं?
परंतु खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन ढळलंय का हा प्रश्न आम्हाला पडतो. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे तीन तीन आमदार आहेत, मेयर आहे, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत, कोणी भाजपचा नेता त्या घटनास्थळी पोहोचला नाही हे पळून गेले होते का याचंही उत्तर भारतीय जनता पक्षानं दिलं पाहिजे. जी घटना झालेली आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन लीक झाल्यामुळे आज 11 महिला आणि 11 पुरुषांनी आपला जीव गमावलेला आहे. मला एक विनंती करायची आहे मुख्यमंत्री साहेबांना, ज्यांच्या या महाराष्ट्राचे हेल्थ डिपार्टमेंटला घेऊन फेलियर झालेला आहे या पूर्ण महामारीमध्ये, त्यांना एक विनंती करायची की गेल्या काही महिन्याआधी सुद्धा भंडारामध्ये ICU मध्ये चिमुकल्यांचा जीव एक फायरमुळे झाला होता, तेव्हा जर त्या अधिकाऱ्यांवर ते रिलेटेड डिपार्टमेंटवर जर कडक कारवाई केली असती तर हीच घटना आज नाशिकमध्ये रिपीट झाली नसती. आणि त्यांचे इग्नरन्समुळे आज एवढे लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. तर मुख्यमंत्री साहेब आपल्याला एक विनंती करते की जे लोक या ऑक्सिजनला रिलेटेड होते अधिकारी या पुरे डिपार्टमेंटमध्ये होते त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायच्या आधी त्यांना पहिले डिसमिस केला पाहिजे, ज्या कारणाने ते कुठेही जाऊन काम करू शकत नाही आणि कोणाची जीवाशी खेळण्याचा अधिकार त्यांना भेटला नाही पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेब जी परिस्थिती जी महामारी पूर्ण देशावर आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याच महामारीमध्ये आपल्याला विनंती करते की प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आज गरीब लोक जाण्याच्या आधी एक मनामध्ये कुठे ना कुठे भीती निर्माण झालेली आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही आमचा इलाज करण्यासाठी चाललो आहे, वापस आम्ही परत आमच्या घरात येऊ की नाही येऊ हा भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. ते मनामध्ये भीती तुम्ही याच्यावर या लोकांवर कारवाई करा आणि कुठे ना कुठे महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा द्या की त्यांच्यासोबत तुम्ही उभे आहे आणि या परिवाराला 25 लाख रुपये प्रत्येकाला मदत करा आणि या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, एवढी विनंती मी आपल्याला करते. नाशिकमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये अत्यंत दुःखद घटना झाली. नाशिकमध्ये रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची लिकेज असल्यामुळं 22 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अनेक रुग्ण हे मृत्यूच्या दारामध्ये लढत आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये प्रशासनाची लापरवाही, सिव्हिल सर्जनची लापरवाही, तिच्या HOD ची लापरवाही, त्या ठिकाणी मनपाचे आयुक्त आहेत त्यांची लापरवाही, या प्रशासनाच्या लापरवाहीमुळं 22 लोकांचा मृत्यू झाला आहे ऑक्सिजन लिकेजमुळं. या ठिकाणी हे लक्षात येत आहे भंडारामध्ये सुद्धा 11 नवजात मुलं हे अग्निशामकच्या धुळामुळं प्रशासनाच्या लापरवाहीमुळं त्या ठिकाणी मरण पावले होते. त्यावर सुद्धा कुठल्या प्रकारचं ठोस पाऊल मुख्यमंत्र्यांनं उचललं नाही. आजसुद्धा नाशिकमध्ये ज्या ठिकाणी मनपा आयुक्त, सिव्हिल सर्जन आणि HOD यांचं निलंबन झालं पाहिजे आणि जे संबंधी अधिकारी आहेत त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मागणी करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठंतरी प्रशासकीय बाब हाताळण्यामध्ये असफल झालेले आहे हे महाराष्ट्रामध्ये वारंवार दिसून आलेलं आहे. म्हणून केंद्र सरकारला सुद्धा विनंती करतो आरोग्य यंत्रणामध्ये आणि महाराष्ट्राच्या अनेक जे कारभार चालू आहे याच्यामध्ये हस्तक्षेप करून कुठेतरी महाराष्ट्राला वाचवलं पाहिजे, महाराष्ट्राला मदत केली पाहिजे. आणि या सरकारची निश्चेष्टता, या सरकारच्या हलगर्जीपणापुढे अनेक महाराष्ट्रामध्ये दुर्घटना आहे ह्या थांबवल्या पाहिजे.